आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. काही लोक स्वतःला हिंदू हृदय सम्राट असल्याच्या बॅनरसही इकडे लावतात, पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदू हृदय सम्राट की पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नंतर कोणाला द्यायची असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे. आपले बिचारे पोलीस हतबल आहे. अहो अशा लोकांना सलाम ठोकायला लागतं जे दाऊदच्या बरोबर बसतात, दाऊदच्या बरोबर फिरतात. आणि दाऊद आता आम्हाला विचारता की तुम्ही राजीनामा का मागता. का बाबा, दाऊद कोण संत आहे का? रोज काय गंगा स्नान करतो, त्या रोज सत्यनारायणची पूजा घालतो. कोण आहे तो? एवढे बॉम्बलास्ट घडवले, आज पण देशातला किंवा विश्वातला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल मध्ये त्या दाऊदचं नाव आहे. त्या दाऊद बरोबर हा कार्टा पार्टनर झालेला आहे नवाब मलिक. तो काय बिर्याणी चांगली बनवत नव्हता म्हणून त्याचा राजीनामा मागत नाही आम्ही. काय हातवारे करतो जेलच्या बाहेर येऊन, हाय मैं बिर्याणी खाके आहे असा विषय नाही. थोडा पोलिसांना आजूबाजूला ठेवला असेल तर आम्ही कानफडीत चढवला तर कशाला हसतोय? आमची देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावून तुझ्या तोंडावर हसतोय, आमच्या तोंडावर हसतोय की बघा मी केवढा मोठा बिझनेसमॅन आहे. अहो त्यांनी जे व्यवहार दाऊदच्या लोकांबरोबर केले, त्यांनी जे पैसे दाऊदच्या आणि प्रॉपर्ट्या ज्या दाऊदच्या घेतल्या, त्याच्यानंतर तीन बॉम्बलास्ट झालेले आहेत. तीन बॉम्बलास्ट अनिल देशमुखनी भ्रष्टाचाराचा आरोप झाले म्हणून अनिल देशमुख आज आतमध्ये आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले म्हणून ते आतमध्ये आहेत. देशद्रोही म्हणून आतमध्ये नाहीये. देशाच्या विरुद्ध कारवाई करतात म्हणून अनिल देशमुख आतमध्ये नाहीये. मग त्याला अगर तू त्यांचा राजीनामा अगर तुम्ही लगेच घेता, मग नवाब मलकाचा का घेत नाही? मग आम्ही असं म्हणायचं का अनिल देशमुख हा एक हिंदू आहे, अनिल देशमुख एक मराठा आहे म्हणून त्याचा राजीनामा लगेच घेतला, आणि नवाब मलिक एक मुस्लिम कार्यकर्ता आहे म्हणून त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही असं विचारलं तर चालेल का? आमच्या त्या राष्ट्रवादीच्या ताई त्यांच्या त्या नवाब मलिकाच्या मुलीच्या असं ते गाल कोरवळताना एक फोटो कुठेतरी बघितला. काय प्रेम हो त्यांच्या त्या मुलीवर, काय त्यांना सहानुभूती वाटत होती त्या बिचारीचे वडील आतमध्ये गेले. राजेजी एक फोटो आमच्या त्या ताईचा, एक फोटो, फक्त एक फोटो. कुठल्या तरी एसटी कामगाराच्या मुलीचा असं सातवण करताना तुम्ही मला एक फोटो दाखवा, मी आताच आपला राजीनामा घरी पाठवतो. एक फोटो दाखवा. शिवसेनाला आता कोण वाद म्हणणार का? या लहान मुलांना विचारा, ते पण बोलतील नाही मॅम मॅम बोलाव तुम्ही ना. ओ बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विषय वेगळा होता. तो माणूस एकदा डरकाळी फोडायचा तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळे जागून ठाडून उभे राहायचे ते मुंबईला कुठला वाकडे नजरेने बघू नका. इथे ह्यांचे नेत्यांचे आवाज काय, या नेत्यांचे हालचाल काय? त्या दोन दिवसा अगोदर, आता मी सगळ्याच गोष्टी ट्विट करत नाही त्याच्यापासून बेलवर बाहेर आहे, प्रॉब्लेम होईल. आणि नेमकं माझ्याच टायमाला पोलीस एवढे लागतात ना की परत गाडीमध्ये घरी जाईन का ह्यांच्या बरोबर घर जाईल हे आजचा ध्यान पत्ता राहिला नाही. दोन दिवसा अगोदर एका आपल्या पत्रकार मित्र आहे, बघा हे पत्रकार मित्र मला कशा अडचणीत आणतात. आपले मित्र आहे बरोबर मला एक फोटो पाठवला, मी बघितलं आणि मी बोला अरे तुमच्यामुळेच मी अडचणीत येतो. कसा कसला फोटो असावा? आदित्य ठाकरेचा फोटो ना पुढचा आहे का? त्याच्या पुढे सगळे पत्रकार लागले आणि मागे तो मेट्रोला कुठल्या तरी पाहणी करायला गेलेला आणि मागे लिहिलेला फक्त महिलांसाठी. म्हणून माझी वाट लागते. अरे कसा वाघ म्हणणार? कोण वाघ म्हणणार? कुठल्या आवाजाने वाघ म्हणणार? केला तर कस कुठून आवाज निघतो मला कळत नाही. त्या माझ्या मित्राचा आवाज ठण करू नये म्हणून मी त्याला चार दवल आवाज काढायचा तर असा काढायचा. जरा ट्रेनिंगला जा जरा मातोश्रीकडे बस.
हाच आवाज कुठल्या भगिनींना कळायला ते आपण ठणकावून काढते, पण तिथे फॉल्ट आहे, मोठा फॉल्ट आहे. त्या काढत्या संजय राऊतला तो त्या नवाब मलिकच्या कुटुंबियाला कधी भेटायला गेला हल्लीमध्ये? जसं काय पद्मश्री मिळून घरी बसलेले ते लोक सगळे. क्या अच्छा काम किया नवाब भाई ने, कल और एक बॉम्ब फोड़ने को बोलू मई लेके आता हूं. ये सांगायला गेलास पुणे महापालिकेने जिथे भाजपची सत्ता आहे तिथे मेट्रो आली पण आणि मोदी साहेबांनी आज उद्घाटन केलं पण, आणि इथे आमचे बेबी पेंग्विन जागा शोधताय. इथे थंड आहे की तिथे थंड आहे? कुठे अजून गार लागत? कांजूरमारला गार लागत की आरेला गार लागत? सोच के बताएंगे. अरे काय म्हणजे घरी बसून तुम्ही काहीच आणू शकत नाही, फक्त बेट लावला, बाकी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. काय त्या सोनिया गांधीच्या समोर एवढे वाकले आहेत ना की पाठ आणि मानच वाकली गेली. बरोबर देवानी पट्टा बांधून टाक, बरोबर पट्टा बांधून टाक, आम्ही झुकते राहू, काही प्रॉब्लेम नाही.